कार्बन-14 सारखे पदार्थ पृथ्वीच्या वरच्या वातावरणात तयार होतात. वातावरणातील नायट्रोजनचा वैश्विक किरणांशी संपर्क आला की कार्बन-14 तयार होतो. या प्रक्रियेत एक प्रोटॉन हरवतो आणि एक न्यूट्रॉन मिळवला जातो. नव्याने तयार झालेले कार्बन-14 वातावरणातील ऑक्सिजनशी सहज मिसळते आणि कार्बन डायऑक्साइड तयार करते. वाढणारी झाडे हा कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात, त्याचे जटिल सेंद्रिय रेणूंमध्ये रूपांतर करून त्यांच्या ऊतींचा भाग बनवतात. या ऊतींमध्ये कार्बन-14 असते. आणखी माहिती घेऊयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आमेन. धन्यवाद.